नमस्कार, CNI महाराष्ट्र न्यूजच्या सुपरफास्ट बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील घडामोडी सुपरफास्टमध्ये. जाणीवपूर्वक डावलल्या गेलेल्या पद्माड गावातील पूरग्रस्तांना मदत मिळावी व पद्माडच्या ग्रामसेवकांना निलंबित करावे, अन्यथा जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा पद्माड ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे ॲडव्होकेट अमित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत व जिल्हाधिकारी यांना 300 ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले. याची गांभीर्याने दखल घेत CEO अभिजित राऊत यांनी तात्काळ त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करून मदत देण्याचे आदेश दिले. या निवेदनात असे म्हटले आहे की सांगली जिल्ह्यामध्ये ऑगस्ट 2019 आलेल्या पुरामध्ये पद्माड गाव पूर्णपणे पुराच्या पाण्याने वेढले होते. या गावामधील जवळपास सर्वच घरांची पडझड झाली असून गावातील लोकांना पुरावेळी स्थलांतरित व्हावे लागले होते. महापुरामध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने पूरग्रस्त नागरिकांना भरपाई जाहीर केली होती व त्याचे वाटप देखील बऱ्याच अंशी झालेले आहे. मीडिया प्रतिनिधी रामदास कुडी, CNI महाराष्ट्र, सांगली. परतूर तालुक्यातील आष्टी परिसरात वाहेगाव सातारा येथील बांधाऱ्याचे काम बोगसरित्या सुरू आहे. त्याकडे सातारा ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष जाणून होत असून प्रशासन गुत्तेदारांची मानवली असल्याने त्याचा त्रास सातारा येथील शेतकऱ्यांना होणार असून त्या बंधाऱ्याच्या आतील काममध्ये मुरमाड दगड वापरण्यात आले असून ओढ्याची वाळू सिमेंट कमी प्रमाणात वापरण्यात आले. तरी सातारा ग्रामपंचायतने व बांधकाम अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन कामाचे पूर्ण एस्टिमेट तपासून त्याचा दर्जा जाणल्याशिवाय देयक अदा करू नये अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मीडिया प्रतिनिधी राहुल आवटे, CNI महाराष्ट्र, आष्टी. परतूर तालुक्यातील सोपारा वाहेगाव येथील या बंधाऱ्याचे काम निष्कृष्ट दर्जाचे झालेले आहे. तरी या बंधाऱ्यामध्ये मटेरियल कमी वापरण्यात आलेले आहे. आतमधील बंधाऱ्याच्या आतमधील मुरमाचे दगड वापरण्यात आलेले आहे. खडी कमी प्रमाणात वापरलेली आलेली आहे. तरी इंजिनियरने या प्रकरणाची दखल घ्यायला पाहिजे. ग्रामस्थांना त्रास या बंधाऱ्याचा होणार आहे. कॉन्ट्रॅक्टर कुत्तेदार हे काम करून जातात, पण याचा त्रास निश्चितच ग्रामस्थांना होणार आहे. पण हा बंधारा पहिल्याच पावसामध्ये याचा काय रिझल्ट असेल तो दाखवणार आहे. अतिश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वडोल गावात शांतीदूत बुद्धविहार आणि वडोल गाव ग्रामस्थ मंडळाच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला. महिला दिनानिमित्त ठेवलेल्या कार्यक्रमात वडोल गावातील सर्व महिला बचत गटांचा सत्कार देखील करण्यात आला. शिकलेली स्त्री घरादाराला पुढे नेई, त्याचप्रमाणे व्यवसाय करणारी स्त्री ही संपूर्ण स्त्री वर्गाला पुढे नेई असा निर्धार अतिश जाधव यांनी व्यक्त केला आहे. आणि त्यासाठी त्यांनी वडोल गावातील सर्व महिला बचत गटांना मार्गदर्शन म्हणून कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात महिलांनी बचत गटांची व्याख्या, गरज, त्याचा उपयोग, तसेच महिला सक्षमीकरणासाठी शासनाने सुरू केलेल्या योजना कोणकोणत्या, त्याचा लाभ कसा घ्यायचा या संदर्भात मार्गदर्शन ठेवले होते. CNI महाराष्ट्रासाठी ब्युरो चीफ सलीम मंसुरी, उल्हासनगर, ठाणे. चोपडस तालुका बारामती येथे अनुसूचित जाती व नऊबद्ध सुधार योजनेअंतर्गत पाण्याची टाकी या 9,86,000 रुपये रकमेच्या कामाचे भूमिपूजन ग्रामपंचायत सदस्य सुरेश गायकवाड यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. त्याचबरोबर 14 वित्त आयोगाअंतर्गत अनुसूचित जाती व वस्ती सुधारणा खर्चामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा वॉल कंपाऊंडच्या कामाचे भूमिपूजन सरपंच अश्विनी गाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कामाच्या भूमिपूजनाबरोबरच विकास कामे तक्रारी अभावी आजपर्यंत सुरू करता आली नव्हती अशा तक्रारी सोडवण्यात आल्या व जी विकास कामे चालू आहेत त्यांची यावेळी मान्यवरांकडून तपासणी करण्यात आली. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य देवीदास गाडेकर, राजेंद्र गाडेकर, पोलीस पाटील रवींद्र जगताप, लक्ष्मण गायकवाड, भालचंद्र भोसले, उमेश गायकवाड, गौतम गायकवाड, सुनील गायकवाड, संदीप गाडेकर, ग्रामसेविका रंजना आगाव, समीर गाडेकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. CNI महाराष्ट्र न्यूजसाठी काशीनाथ पिंगळे, बारामती. याबरोबरच आजचे सुपरफास्ट बातमीपत्र संपले. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा CNI महाराष्ट्र, तुमचे आमचे सर्वांचे हक्काचे व्यासपीठ.